आकाशवाणी नागपूर, किशोर लोखंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज प्रदीर्घ आजारानंतर दिल्लीत निधन झालं. गेल्या काही दिवसापासून जेटली यांच्यावर भारतीय आयुर्विज्ञान संस्था इथं उपचार सुरू होते. जेटली यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती M.व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. नागपूर इथं बोलताना गडकरी म्हणाले, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेले ते एक चांगले वक्ते आणि देशातील ख्यातनाम वकीलही होते. लोकसभा आणि राज्यसभेत त्यांच्या विद्वत्तापूर्ण चर्चेसाठी ते प्रसिद्ध होते. अर्थमंत्री आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संबोधित करतील. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळ आणि युट्यूब वाहिनीवर देखील हा कार्यक्रम ऐकला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार असून जागा वाटपाबाबत कुठलीही अडचण येणार नाही. युती दोघांनाही हवी असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना केलं. जिल्हा पोलीस विभागातर्फे आज जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल 102 आश्रमशाळांमधील 21,547 विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात प्रयास उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या 5 वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्यानं राज्य भारनियमन मुक्त झालं असून सर्व भागांमध्ये अखंडित वीज पुरवठा सुरू करणं शक्य झालंय. अखंडित वीज पुरवठ्यामध्ये कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीनं दररोज 8 ते 10 तास वीज पुरवठा शक्य झाला असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. देशातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर समस्या असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलसंवर्धनावर कार्य करीत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी काल नागपूर इथं मीट द प्रेस या कार्यक्रमात बोलताना केलं. जलशक्ती मंत्री कटारिया हे भंडारा येथील पाणी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांनी नागपूर इथं पत्रकारांशी संवाद साधला. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 5 माओवादी मारले गेलेत. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या वृत्तानुसार नारायणपूर जिल्ह्यातील ओरच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर माओवादी आले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता.